Dear student, in the last lecture, we have seen how the infections through the sputum, म्हणजे सर्वसाधारणपणे असणारा जो काही थुंकी जो आहे तर त्या थुंकीद्वारे रोग प्रसार जो आहे तर तो रोग प्रसार नेमका कसा होताना दिसतो याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे हे इन्फेक्शियस डिसीज संसर्गजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही आजार जे आहेत तर ते आजार आपल्याला या ठिकाणी दिले पहा. डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटेमिनेटेड एअर वॉटर फूड आर व्हेक्टर्स दॅट इज द इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे सर्वसाधारणपणे संक्रामक अशा प्रकारचे असताना जे काही रोग जे आहे तर त्या रोगांचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर हे जे काही रोग जे आहे तर त्या रोगांचा असणारा जो काही प्रसार जो आहे तर तो प्रसार सर्वसाधारणपणे दूषित अशा प्रकारची हवा पाणी अन्न आणि व्हेक्टर म्हणजे वाहक त्या प्राण्यांमुळे आपल्याला तो डिसीज त्या ठिकाणी होताना दिसतो. तर याच्यामध्ये असताना जे काही कीटक जे आहे तर त्या कीटकांपैकी आपण त्या ठिकाणी मॉस्किटो पाहिलेलं आहे किंवा दुसरे असताना जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमुळे सुद्धा आपल्याला हा जो काही असणारा जो काही विकर जो आहे तर तो विकर त्या ठिकाणी होताना दिसतो. तर त्यालाच आपण त्या ठिकाणी संसर्गजन्य किंवा संक्रामक अशा प्रकारचे रोग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे नेम ऑफ द डिसीज आपल्याला दिलेलं आहे म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी रोगाचं त्या ठिकाणी नाव जे आहे तर ते नाव आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामधला असताना तो काही पॅथोजन जे आहे तर तो पॅथोजन्स म्हणजे सर्वसाधारणपणे कारक कशामुळे त्या ठिकाणी तो होताना दिसतो ते आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे कशाच्या माध्यमातून याची असताना जे काही लागण जे आहेत संक्रमण जे आहे तर ते संक्रमण आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतरचं पुढं सिमटम्स दिलेलं म्हणजे लक्षणं जे आहेत त्याच्या त्या रोगाची असताना जे काही लक्षणं जे आहेत तर ते लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट तो असताना जो काही रोग जो आहे तर त्या रोगावर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीचं त्या ठिकाणी उपाय किंवा उपचार जो आहे तर ते उपचार त्या ठिकाणी करू शकतो याची असताना जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. फर्स्ट डिसीज जो आहे तर तो दिलेला आपल्याला ट्युबरक्युलॉसिस ज्याला आपण त्या ठिकाणी क्षयरोग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याचे पॅथोजन्स आपल्याला दिलेले मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नाव नीट लक्षात ठेवायचे. मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्युली हा जो काही पॅथोजन जो आहे तर त्या पॅथोजनमुळे हा जो काही जीवाणू जो आहे तर त्या जीवाणूमुळे आपल्याला त्या ठिकाणी क्षयरोग किंवा टीबी रोग त्या ठिकाणी होताना दिसतो. मोड ऑफ इन्फेक्शन आपल्याला दिलेले म्हणजे संक्रमणाचं माध्यम कशामुळे त्या ठिकाणी होऊ शकतं तर पहिले आपल्याला दिलेले स्पिटिंग बाय द पेशंट अशा प्रकारचं असताना जे काही व्यक्ती की ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी ट्युबरक्युलॉसिस झालेला आहे अशा रोगाच्या थुंकीमधून याचा प्रसार त्या ठिकाणी होऊ शकतो. थ्रू एअर हवेमधून सुद्धा याचा प्रसार त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर प्रॉलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ द मटेरियल्स ऑफ द पेशंट म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी टीबी झालेला आहे तर याच्या दीर्घकाळ आपण त्या ठिकाणी संपर्कामध्ये राहिलो किंवा टीबी झालेली जे काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीचे असणारे जे काही वस्तू जे आहेत मटेरियल जे आहे तर ते मटेरियल जर आपण त्या ठिकाणी जर वापरलं तर आपल्याला ट्युबरक्युलॉसिस जे आहे तर त्या ट्युबरक्युलॉसिसचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. आता या ठिकाणी हा जो काही ट्युबरक्युलॉसिस जे आहे तर त्या ट्युबरक्युलॉसिसचे आपल्याला काही सिमटम्स दिलेले आहेत लक्षणं त्या ठिकाणी दिलेली. पहिलं त्या ठिकाणी सिमटम दिलेले क्रॉनिक कफ म्हणजे दीर्घकाल त्या व्यक्तीला खोकला येताना दिसतो. नेक्स्ट दिलेलं आपल्याला ब्लडी स्पिटिंग ती जी काही व्यक्ती जी काही थुंकते तर त्या थुंकीमधून रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतं त्याला म्हटलेलं आहे ब्लडी स्पिटिंग. त्याच्यानंतर इमॅकेशन आता इमॅकेशन याचा अर्थ त्या व्यक्तीचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट सिमटम्स आपल्याला दिलेलं आहे डिफिकल्ट ब्रिदिंग म्हणजे श्वास जो आहे तर त्या श्वास घ्यायला त्या व्यक्तीला काय होताना दिसतो त्रास त्या ठिकाणी होताना दिसतो. मग अशा प्रकारचा असणारा तो काही डिसीज जे आहे तर त्या डिसीजवर आपल्याला त्या ठिकाणी काही असणारे जे काही उपाय आणि उपचार त्या ठिकाणी सांगितलेले. पहिलं दिलेलं आहे BCG व्हॅक्सिन प्रत्येकानं त्या ठिकाणी लहानपणी BCG काही लस जी आहे तर ती लस त्या ठिकाणी टोचून घेतलेली असेल घरी चौकशी करा. पुढे आयसोलेशन ऑफ द पेशंट ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी टीबीची लागण झालेली आहे अशा प्रकारचा व्यक्ती किंवा रुग्ण जो आहे तर त्या रुग्णाला काय करावं इतरांपासून त्या ठिकाणी वेगळं ठेवावं. जसं आपण त्या ठिकाणी करोना जो आहे तर त्या करोना झालेला जो काही रुग्ण जो आहे तर त्या रुग्णाला काय केलं तर वेगळं त्या ठिकाणी ठेवलं जातं. पुढे रेग्युलर मेडिकेशन्स लाईक डॉट त्याच्यानंतर नियमित अशा प्रकारचे असणारे जे काही औषधोपचार आता याच्यामध्ये डॉट आहे डायरेक्ट
ऑब्जर्वेशन ट्रीटमेंट म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्तीवर काय केलं तर उपचार जे आहेत तर ते उपचार त्या ठिकाणी केले जातात, त्याचं रेकॉर्ड जे आहे तर ते रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जातं. ही जे काही उपचारशास्त्राची काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीलाच त्या ठिकाणी डॉट मेथड त्या ठिकाणी म्हटलेली. डॉट मेथड विषयीची असणारी जी काही अधिकची माहिती जी आहे तर ती अधिकची माहिती घारगावचं असणारं जे काही PSC जे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून तुम्ही काय करा ती माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळवा. त्याच्यानंतरचा सेकंड असणारा जो काही डिसीज जो आहे तर तो डिसीज आपल्याला दिलेला आहे हिपॅटायटिस, ज्याला आपण त्या ठिकाणी जाऊनडाईस कावीळ जे आहे तर ते कावीळ त्या ठिकाणी म्हटले. आता याची असणारे जे काही पॅथोजन्स जे आहे तर ते पॅथोजन्स आपल्याला दिलेले की हिपॅटायटिसचे जे काही व्हायरस जे आहे तर ते ABCDE हे टोटल पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी दाखविले आहेत. या कावीळीचे असणारे जे काही व्हायरस जे आहे तर ते कॅपिटल दिलेलं आपल्याला ABCDE अशा प्रकारचे 5 व्हायरस त्या ठिकाणी आहेत. याचा जो काही मोड ऑफ इन्फेक्शन जो आहे तर तो मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे सर्वसाधारणपणे संक्रमण. या रोगाची लागण कशामुळे होता नसेल तर पहिलं आपल्याला दिलेले कंटिमिनेटेड वॉटर दूषित अशा प्रकारचं असणारं जे काही पाण्यामुळे त्या ठिकाणी होता नसेल. बहुतेक जणांना त्या ठिकाणी कावीळ जे आहे तर ते कावीळ त्या ठिकाणी झालेले असेल, घरी विचारा. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला शेअरिंग ऑफ नीडल्स, म्हणजे ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी कावीळ झालेली आहे अशा प्रकारचे असणारे जे काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तींची असणारे जे काही नीडल्स सुया ज्या आहेत, आता सुया म्हणजे जो काही रुग्ण आहेत हिपॅटायटिस त्याला त्या ठिकाणी झालेला आहे, अशा प्रकारचे असणारे जे काही सुई जे आहेत तर ती सुई जर त्या ठिकाणी वापरण्यामध्ये जर आली तर आपल्याला त्या ठिकाणी कावीळीची लागण त्या ठिकाणी होताना ते. पुढचं आपल्याला सांगितलं ब्लड ट्रान्सफ्युजन, काही कारणानं आपल्याला त्या ठिकाणी रक्त जे आहे तर ते रक्त शरीरामध्ये त्या ठिकाणी भरावं लागतं, ॲक्सिडेंट असेल किंवा इतर जे काही असणारे जे काही सर्जरी जी आहे तर त्या सर्जरी करत असताना आपल्याला रक्ताची त्या ठिकाणी गरज असेल तर त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं ब्लड ट्रान्सफ्युजन. याच्यामार्फतसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसतं की कावीळी जे आहे तर त्या कावीळीची लागण त्या ठिकाणी होताना दिसते. मग त्या ठिकाणी हिपॅटायटिस जे आहे तर ते हिपॅटायटिसचे आपल्याला काही सिम्टम्स त्या ठिकाणी दिलेले. पहिलं दिलेलं आहे ॲनोरेक्सिया. आता व्हॉट इज मीन बाय ॲनोरेक्सिया, तर सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी भूक जी आहे तर ती भूक त्या ठिकाणी कमी लागते, त्यालाच त्या ठिकाणी भूक मंदावणे त्या ठिकाणी म्हटलेले. दुसरं आपल्याला सिम्टम्स त्या ठिकाणी दिलेलं आहे येलो युरिन, म्हणजे पिवळी अशा प्रकारची लघवीला त्या ठिकाणी होताना दिसते. पुढे दिलेलं आपल्याला जनरल वीकनेस. आता जनरल वीकनेस याचा अर्थ ती जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला अशक्तपणा त्या ठिकाणी येताना दिसतो. पुढे आपल्याला दिलेले नौशिया. आता नौशिया म्हणजेच काय तर त्या ठिकाणी मळमळ त्या ठिकाणी होताना दिसते, मळमळ कळते आपल्याला. पुढे दिलेले ओमेटिंग, ओकारी होताना दिसते, वांती त्या ठिकाणी होताना दिसते. आणि पुढे आपल्याला दिलेले ग्रेस्टूल. आता ग्रेस्टूल म्हणजे राखाड्या रंगाची असताना जी काही विष्ठा जी आहे तर ती विष्ठा काय होताना दिसते बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसते. मग याच्यासाठी हिपॅटायटिस होऊ नये म्हणून काय त्या ठिकाणी उपाय किंवा उपचार आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पहिले दिलेले ड्रिंकिंग वाईल्ड वॉटर, सर्वसाधारणपणे पाणी जे आहे तर ते पाणी उकळून त्या ठिकाणी थंड करून त्या ठिकाणी प्यावं. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला दिलेले प्रॉपर क्लिनिंग्स ऑफ द हँड्स, आपले जे काही हात जे आहेत तर ते हात त्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी धुतले पाहिजे. आता या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये आपण काही करताना दिसतो हँडवॉश जो आहे तर त्या हँडवॉशचा त्या ठिकाणी वापर करताना दिसतो. परंतु त्या ठिकाणी हिपॅटायटिस जे आहे तर त्या हिपॅटायटिसच्या बाबतीमध्ये काही तुमच्याकडे असणारे जे काही हँडवॉश जे आहे तर त्या हँडवॉशच्या साहाय्याने तुम्ही योग्य अशा पद्धतीने तुमचे असणारे जे काही हात जे आहे तर ते हात त्या ठिकाणी स्वच्छ धुतले पाहिजे. पुढचा आपल्याला डिसीज दिलेला आहे तर त्या ठिकाणी तो दिलेला आहे सर्वसाधारणपणे डिसेंट्री जे आहे तर त्या डिसेंट्रीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. डिसेंट्री म्हणजेच त्याला ते आपण काय म्हणताना दिसतो जुलाब त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता याचे असणारे जे काही पॅथोजन्स जे आहेत तर ते पॅथोजन्स दिलेले आपल्याला बॅक्टेरिया, व्हायरस, सिजिला, बॅसिली, अँटोबेमा, हिस्टलिका अशा प्रकारचे असणारे जे काही पॅथोजन्स जे आहेत तर ते पॅथोजन्स आपल्याला दिलेले. याचं असणारे जे काही इन्फेक्शन जे आहेत तर ते इन्फेक्शन सर्वसाधारणपणे कंटेमिनेटेड फूड अँड वॉटरमार्फत त्या ठिकाणी होताना दिसतं. दूषित अशा प्रकारचं अन्न आणि पाणी जर त्या ठिकाणी आपल्या खाण्यामध्ये जर आलं, पिण्यामध्ये जर आलं तर आपल्याला त्या ठिकाणी अतिसार किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी जुलाब म्हणताना दिसतो तर याची लागण त्या ठिकाणी होताना दिसते. याची सिम्टम्स आपल्याला दिलेले. पहिलं सिम्टम्स दिलेलं त्या ठिकाणी वॉटरी स्टूल. आता वॉटरी स्टूल्स म्हणजे पाण्यासारखे त्या ठिकाणी पातळ अशा प्रकारचे जुलाब जे आहे तर ते जुलाब त्या ठिकाणी होताना दिसतात. नेक्स्ट सिम्टम आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे की पेन्स इन द ॲबडॉमेन्स, पोट जे आहे तर त्या पोटामध्ये काय होताना ते दुखताना त्या ठिकाणी दिसतं. याची काही असणारे जे काही प्रिव्हेंशन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले
की सर्वसाधारणपणे पुन्हा मगाच्या सारखं ड्रिंकिंग ऑफ द बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ द फूड आणि ORS कंजम्पशन. सर्वसाधारणपणे उकळतं पाणी त्या ठिकाणी प्यायचं, उकळतं म्हणजे उकळून थंड केलेलं पाणी त्या ठिकाणी प्यायचं. त्याच्यानंतर प्रॉपर स्टोरेज ऑफ द फूड, आपण जे काही स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवताना दिसतो तर ते अन्न शिजवल्यानंतर तयार झाल्यानंतर काय करायचं, योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी काय करायचं, स्टोअर करायचे, साठवून ठेवायचे. आणि पुढे आपलं दिलेलं ORS कंजम्पशन. आता ORS कंजम्पशन तर याच्यामध्ये काय केलं तर लिंबू मीठ साखर पाणी यांचं जे काही मिश्रण जे आहे तर ते मिश्रण करून त्या लहान मुलांना त्या ठिकाणी पाजलं जातं. त्याला त्या ठिकाणी ORS अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला जो काही डिसीज जो आहे तर तो दिलेला आहे कॉलरा, त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये पटके अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा असताना जो काही पॅथोजन जो आहे तर तो पॅथोजन आपल्याला दिलेला आहे विब्रिओ कॉलरी आर बॅक्टेरियम. याचा असताना जे काही कंटेमिनेशन जे आहे तर ते कंटेमिनेशन पुन्हा त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अशा प्रकारचं पाणी आणि अन्नामार्फत त्या ठिकाणी होताना दिसतो. याची सिमटम्स आपल्याला दिलेली, पहिलं दिलेलं आहे सिमटम्स त्या ठिकाणी ओमेटिंग दिलेलं आहे म्हणजे ओकारी होताना दिसते. सिव्हिअर डायरिया, आता सिव्हिअर डायरियाचा अर्थ काय की सर्वसाधारणपणे अशा प्रकारची असणारी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी वारंवार किंवा तीव्र अशा प्रकारचे जुलाब जे आहेत तर ते जुलाब त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे की क्रॅम्स इन लेग्स. आता क्रॅम्स इन लेग्स म्हणजे त्याचे असताना जे काही पाय जे आहेत तर त्या पायामध्ये पेटके येताना दिसतात, गोळे त्या ठिकाणी येताना दिसतात, तर त्यालाच त्या ठिकाणी म्हटलेले क्रॅम्स इन लेग्स. त्याच्यानंतर त्याचे असताना जे काही प्रिव्हेन्शिव्ह मेथड आपल्याला दिलेले की फॉलोईंग हायजेनिक प्रॅक्टिस, अवॉइडिंग ओपन प्लेस ऑफ फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट क्लोरेला. म्हणजे सर्वसाधारणपणे चांगल्या आरोग्याच्या असणाऱ्या ज्या काही सवयी ज्या आहेत तर त्या सवयी आपण त्या ठिकाणी पाळल्या पाहिजे, स्वच्छता त्या ठिकाणी राखली पाहिजे, उघड्यावरचं असणारं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी खाणं टाळायचं आहे. त्याच्यानंतर उकळलेलं थंड केलेलं पाणी त्या ठिकाणी काय करायचं प्यायचं आहे. आणि शेवट आपल्याला सांगितलं व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलर, म्हणजे कॉलराची असणारे जे काही प्रतिबंधक अशा प्रकारचे असणारे जे काही लस जे आहे तर ती लस आपण त्या ठिकाणी काय केली पाहिजे, घेतली पाहिजे. शेवटचा डिसीज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तर तो दिलेला आपल्याला त्या ठिकाणी टायफॉइड. टायफॉइडलाच आपण त्या ठिकाणी विषम जवळ त्या ठिकाणी म्हणताना सोपा की सॅल्मोनिया टाईप. पहिल्या प्रकरणामध्ये आपण याचं नाव जे आहे तर ते नाव तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, सॅल्मोनिया टाईप ही बॅक्टेरियम, याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला टायफॉइड त्या ठिकाणी होताना दिसतो. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी टायफॉइड जो आहे तर तो टायफॉइड त्या ठिकाणी झालेला असेल. कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर, आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते डायरिया असेल, कॉलरा असेल, टायफॉइड असेल, हे जे काही असणारे जे काही डिसीज जे आहे तर त्या डिसीजचं असणारे जे काही कारण जे आहे तर ते कारण सर्वसाधारणपणे कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे दूषित अशा प्रकारचं अन्न आणि पाणी जर त्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी डायरिया, कॉलरा आणि टायफॉइड यांची लागण त्या ठिकाणी होताना दिसते. याची सिमटम्स आपल्याला दिलेले, पहिलं दिलेलं अॅनोरिक्शिया. मगाशीच आपण त्या ठिकाणी पाहिलं व्हॉट इज मीन बाय अॅनोरिक्शिया, म्हणजे भूक जी आहे तर ती भूक काय होताना दिसते, मंदावताना त्या ठिकाणी दिसते, कमी भूक लागताना दिसते. हेडेक, डोकं त्या ठिकाणी दुखताना दिसतंय. रॅश ऑन ॲबडॉमेन्स, तर रॅश म्हणजे काय तर त्या ठिकाणी पुरळ जी आहे तर ती पुरळ त्या ठिकाणी पोटावर येताना दिसते. पुढचं आपल्याला दिलेले डिसेंट्री, जुलाब जे आहे तर ते जुलाब त्या ठिकाणी होताना दिसतात. फिवर अप टू 104 डिग्री फॅरनहाईट, हिची काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला जवळजवळ 104 डिग्री फॅरनहाईटपर्यंत ताप जो आहे तर तो ताप त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी येताना दिसतो. याचं प्रिव्हेन्शन आपल्याला दिलेलं आहे ड्रिंकिंग क्लीन वॉटर, व्हॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ द सिवेज, म्हणजे त्या ठिकाणी स्वच्छ अशा प्रकारचं पिण्याचं पाणी प्यायचं, योग्य अशा प्रकारचं लसीकरण त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आणि आपलं असणारं जे काही सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्याची योग्य अशा पद्धतीने विल्हेवाट जी आहे तर ती विल्हेवाट जर तुम्ही तर त्या ठिकाणी जर लावली तर टायफॉइडची असणारी जी काही लागण जी आहे तर ती लागण त्या ठिकाणी होणार नाही. एवढा भाग आपण या तासाला पाहू, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.